व्हिडिओ व्हायरल होतो आहे. चित्रा वाघ यांनी पण त्याला ट्विट केलेलं आहे आणि सवाल उपस्थित केले आहेत. बघा, असं आहे की दोन गोष्टी आहेत, चर्चा आणि सफलता. ज्या माणसाच्या मागं असतं त्याला अशा सगळ्या प्रश्नाच्या समोर जावं लागतं आहे. म्हणून आमच्या जे आमचं विधी न्याय विभागाचं जे सेल आहे काँग्रेस पक्षाचं, त्याच्याकडून आम्ही सगळी माहिती याला गोळा करायला लावलेली आहे आणि वेळ आलं तर हे प्रकरण आम्ही कोर्टात घेऊन जाऊ. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आत्ता याच्यावरची फार काही प्रतिक्रिया नाही, कारण की मागच्या काळात एक प्रकरण असंच माझ्या मागं आणि माझे पुतळे जाळण्यात आलेले होते आणि त्याच्यानंतर जे गोष्ट काही पुढं आली ती पुढं आल्यानंतर मग ते त्याचं काही उत्तर त्यांच्याकडून आलेलं नाही. माझी बदनामी करणं, मला त्रास देणं आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये बहुजनाचं नेतृत्व जेव्हा उभं होतं तर ह्या सगळ्या परीक्षेच्या पुढं जावं लागतं आणि म्हणून मी आता कोण काय बोलतं त्याच्यावर लक्ष देण्यापेक्षा आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. आम्ही याला या सगळ्या प्रकरणाला आमच्या आमचं जे काँग्रेस पक्षाचं जे सेल आहे त्याच्या माध्यमातून आम्ही सगळी याचे सगळे फाईल मागवून घेतलेले आहेत, त्याच्या लिंक मागवून घेतलेल्या आहेत. हे कोणी केलं, काय केलं आणि योग्य ठिकाणी, कारण की मागच्या काळात तुम्ही जे भंडारा जिल्ह्यात झालेल्या घटनेचं ज्या पद्धतीनं पूर्ण राज्यभर माझे पुतळे आणि माझी बदनामी करण्याचं काम ज्यावेळेस केलं होतं त्यावेळेस आम्ही त्याचं उत्तर दिलं नाही. पण हे आता व्यक्तिगत माझ्यावर ज्या पद्धतीनं हे षडयंत्रिक आणि आरोप लावण्याचा जो प्रयत्न होत आहे या अशा प्रकरणामध्ये निश्चितपणे आम्ही आता त्या पद्धतीची भूमिका घेऊ. महाराष्ट्रामध्ये सध्याचं स्थित्यंतर होत आहे, त्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ पुढे आला आहे. त्याला मला आता त्याच्याकडे मुद्दामून लक्ष करायचं नाही, कारण की मी आता याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणं बरोबर नाही, कारण की ज्या घटनेशी आपला संबंध नाही त्याला जबरदस्ती या पद्धतीचं वातावरण निर्माण करून बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याचं वेळेवर आता, कारण मागची घटना मी काही विसरलेलो नाही. त्याच्यामध्ये माझ्या परिवाराचे लोकांना किती त्रास झाला, माझे पुत्र जेव्हा जाळत होते त्यावेळेस किती त्रास झाला त्याचं जाणीव मला आहे. पण आता ही जी आहे व्यक्तिगत अंगावर याची जी लढाई सुरू झालेली आहे, या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्र कधी झालं नाही, पण ज्या पद्धतीनं होते आहे ते चुकीचं आहे. मी आता त्याला मी सांगितलं ना, आमचं विधी जे सेल आहे आमचं ते सेल याच्यावरच सगळी इन्क्वायरी करते म्हणून त्याच्यामुळे मी आता त्याची प्रतिक्रिया देणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.